अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे के अमरावती विभाग द्वारा दिनांक 23 जुलाई 2023 को राज्य स्तरीय संत गाड़गे बाबा मराठी साहित्य सम्मेलन का आयोजन अमरावती विद्यापीठ में किया जा रहा है। इसी के संग अन्य संबंधित कार्यक्रमों की जानकारी मराठी पत्रकार सम्मेलन में दिनांक 20 जुलाई को पत्रकारों को दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। नमस्कार, मी पद्माकर मांडवधरे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अमरावती उपाध्यक्ष व सुकाणू समिति सचिव या नात्यानं आपणाला असे सांगू इच्छितो की येणाऱ्या 23 जुलैला अमरावती विद्यापीठ या ठिकाणी डॉक्टर के जी देशमुख सभागृह या ठिकाणी संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। या संमेलनामध्ये हे एकदिवसीय संमेलन असून या संमेलनामध्ये याची सुरुवात ग्रंथदिंडीपासून होणार आहे आणि ही ग्रंथदिंडी गाडगे महाराजांच्या समाधीस्थळापासून गाडगेनगरपासून निघणार आहे। त्यानंतर या ग्रंथदिंडीमध्ये संपूर्ण ग्रंथदिंडीमध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। या 5 जिल्ह्यामधील बहुसंख्य साहित्यिक मंडळी या संमेलनाला येत आहे। त्यानंतर उद्घाटनीय सत्र विद्यापीठामध्ये होणार आहे, त्यानंतर परिसंवाद होणार आहे आणि त्यानंतर भोजनांचा मध्यंतरी अवकाशानंतर पुन्हा कवी संमेलनाला सुरुवात होणार आहे। कवी संमेलनामध्ये सुद्धा 5 जिल्ह्यातील इव्हन संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यानंतर शेवटला कार्यक्रम म्हणजे या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनामध्ये समारोपीय कार्यक्रमसुद्धा एकंदरीत होणार आहे। एकंदरीत असा विचार आपण करतो की या संमेलनामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्याचे संत साहित्याचे एक गाढे अभ्यासक प्राचार्य डॉक्टर अरविंद देशमुख सर हे संमेलनाचे उपाध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक लप्पीशेठ जाजोडिया हे सुद्धा येणार आहे। काँग्रेसचे सरचिटणीस किशोरजी बोरकर हे सुद्धा या संमेलनाला उपस्थित राहणार आहे प्रमुख अतिथी म्हणून। तरी माझी सर्व नागरिकांना, पत्रकारांना, आपल्या मान्यवर लोकांना अशी विनंती राहील की आपलं हे अमरावतीमधलं संमेलन आहे, गाडगे महाराजांच्या नावानं संमेलन आहे, हे संमेलन सर्वांनी यशस्वी करावे आणि या यशस्वीतीला सहभाग घ्यावा असे मी या प्रसंगी उपाध्यक्ष या नात्यानं विनंती करतो।